अख्ख्या महाराष्ट्रासह महागाव तालुक्यातील धारमोहा येथे परतीच्या पावसानं थैमान घातलंय. धारमोहा येथील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारीसह तुरीच्या पिकांचं सुद्धा नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी सुद्धा ढासळल्या आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी देखील दुःखात गेलीये. याच काळात महसूल विभागाचे अधिकारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गुंतले होते. निवडणूक संपली आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळे मागील काही दिवसात हे कार्यालय बंद होतं. तक्रार घेण्यास आणि पंचनामे करण्यास आजपर्यंत एकही संबंधित कर्मचारी शेतामध्ये फिरकला नसल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. शासनानं त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आजची परिस्थिती आहे, आज आम्ही विमी काढलेले आहेत आणि आज आम्हाला हे परत कागदपत्र द्या, कोणीतरी काही सांगायला व्हॉट्सअपला वाईट लावायला आणि कागद घ्यायला इथं पंचायत समितीला म्हणून सांगा. इथं कर्मचारी एक आहेत, म्हणजे कृषी अधिकारी सुद्धा इथे तशी नाही, किंवा त्यांना आम्ही काही विचारलं ना, आम्ही आलो सरळ मेंढरासारखे कनिष्ठ लिपिकाजवळ देऊन द्या. आम्ही ऑनलाईन केलेलं आहे, मग आमच्याकडे त्याच्या पावत्या आहेत. त्याच्यासाठी आम्हाला म्हणाले की बोय तुम्ही याला पाठवायचे आहे तर तुमच्या त्या विमा कंपनीला, आणि तुम्ही ते ऑनलाईन कराड. मी तालुका कृषी अधिकारी महागाव शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की जे काही आपल्याकडे परतीच्या पावसाचा जो अवकाळी पाऊस आलेला आहे, त्या पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे, विमा उतरवलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीबाबतची तक्रार अर्ज माझ्या ऑफिसमध्ये जे विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडं आपल्याला सादर करायचा आहे. सादर करता वेळेस तक्रार अर्ज, विमा भरल्याची आपण पावती, त्याच्यासोबत सातबारा आणि आधार कार्ड हे आपल्याला येणं बंधनकारक आहे. एवढ्या याच्यावरती आपला तो जो तक्रार अर्ज आहे, तक्रार अर्जाप्रमाणे विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि आमची यंत्रणा असे एकत्र मिळून त्याचं सर्वेक्षण करतील आणि सर्वेक्षणांती आपल्याला त्या पीक विम्याचं जो काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्यासाठी तो आपल्याला फायदा होईल.